हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून माझ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार, उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत, माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलअण्णा शेळके, बापूसाहेब बेगडे, शरदराव उळावळे, दत्ताभाऊ गुंड, रविप्पा बेगडे, गणेशजी खांडगे, रमेशजी साळवे, सूर्यकांतजी वाघमारे, त्याचप्रमाणे गणेश खांडगे, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसे, RPI, स्वाभिमानी विकास आघाडी, सर्व घटक पक्षाचे प्रमुख मंडळी, प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, ही सभा संपल्यानंतर पिंपरीला दादांची सभा आहे आणि दादांना, बबनराव तुमचंही नाव बबनराव बेगडे, दादांना त्या सभेला जायचं असल्या कारणानं जरी मी या मतदारसंघाचा उमेदवार या नात्यानं बोलत असलो तरी थोड्याच अवधीमध्ये मी भाषणं संपवणार आहे. या मतदारसंघामधून तिसऱ्यांदा महायुतीचा उमेदवार म्हणून मला काम करण्याची संधी या मतदारसंघातून माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून उमेदवार म्हणून, महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये मला संधी दिली त्याबद्दल मनस्वी आभार व्यक्त करतो. गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना माझी ही नववी निवडणूक आहे. महापालिकेच्या 5 निवडणुका मी लढलो, 5 निवडणुका विजयी झालो. एकदा विधानसभेची निवडणूक, 2 वेळा लोकसभेची निवडणूक आणि तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय. आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना गेल्या 28-30 वर्षामध्ये मी ज्या ज्या वेळेस निवडून आलो त्या त्या वेळेस विकासात्मक काम केले. ज्या ज्या वेळेस निवडून आलो त्या त्या वेळेस त्या भागातील नागरिकांना, त्या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका ठेवली. मग तो नगरसेवक असताना, देशाच्या लोकसभेमध्ये असताना मला स्वतःला अभिमान वाटतो की या देशाचा प्रतिनिधी म्हणून 140 कोटी जनतेतून जेव्हा निवडून जातात 543 खासदार, त्या 543 खासदारामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी देशाच्या लोकसभेमध्ये सातत्यानं 10 वर्ष पहिल्या क्रमांकावरती किंवा दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेला. देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना गेले 10 वर्षामध्ये मी जी कामं केलेली आहेत, इथून वरच्या पाठीमागच्या स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये देखील कुठल्याही लोकप्रतिनिधी लोकसभेच्या जेवढी कामं केली नाही तेवढी कामं मी करण्याचं काम केलेलं आहे. या मतदारसंघामध्ये जो आदिवासी पाडा आहे, जो आदिवासी भाग आहे, तो कर्जत सारख्या असेल, मावळ सारख्या असेल, खालापूर सारख्या भागामध्ये असेल, केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईट पोचवण्याचं काम केलं. अतिशय दुर्गम भागामध्ये रस्ते पोचवण्याचं काम केलंय. याच मावळ तालुक्यामध्ये जो कल्याण, मुरबाड, कर्जत, भीमाशंकरला जोडणारा रस्ता आहे, तो केंद्र सरकारच्या माध्यमातून, सन्माननीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून त्याचे 2 टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि 3रा टप्पा मावळ तालुक्यातून भीमाशंकरला जोडणारा टप्पा आहे. वन खात्याची काही परमिशन बाकी आहे, ती परमिशन झाल्यानंतर नवीन मार्ग त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम करतोय. या तालुक्यामध्ये तळेगाव चाकण शिक्रापूरला जाणाऱ्या मार्गावरती गेले अनेक वर्ष अपघात होत होते. केंद्र सरकारच्या माध्यमातून 3 वेळा निविदा प्रसिद्ध केली, 3 वेळा टेंडर काढलं, निविदाधारक आला नाही, ठेकेदार आला नाही आणि नंतर त्याच्यामध्ये सन्माननीय गडकरी साहेबांनी दुरुस्ती केली आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या मार्गाचं 3,600 कोटी रुपयाचं काम मंजूर झालं, त्याच्यामध्ये ठेकेदार निश्चित झाला. ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्या कामाची सुरुवात होणार आहे. देवरोड सेंटर पॉईंट पासून पिंपरी चिंचवड हद्दीमधून जाणाऱ्या वाकडला जाणाऱ्या रस्त्यामध्ये दादा 8.5 किलोमीटरचा ओव्हरब्रिज,
सेंट्रल पॉइंट ते डायरेक्ट बालेवाडीच्या नदीच्या मोठ्या नदीच्या पलीकडे जाणारा रस्ते 8.5 किलोमीटरचा रस्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण त्याचा निविदा झाली, त्याचा DPR झाला, निविदेपर्यंत ती प्रक्रिया गेली. 6,600 कोटी रुपयाचा रस्ता त्यामध्ये आपण करतोय. अनेक जण मला विचारतात की अप्पा बारने 10 वर्ष होतं काय केलंय. माझं जाहीरपणे आव्हान आहे, मी काय केलं, प्रत्येक गावामध्ये या खासदार म्हणून प्रत्येक गावामध्ये जो निधी पोहोचवला त्याची पुस्तिका मी तयार केली, पुस्तिका, आणि ती पुस्तिका आपण वाचा आणि त्यांना सांगा. जो मला विचारतोय त्यांना मला सांगायचंय, या मतदारसंघामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीप्रमाणे अमृत भारत योजनेच्या अंतर्गत चिंचवड रेल्वे स्टेशन असेल, आकुर्डी रेल्वे स्टेशन, देवरोड रेल्वे स्टेशन, तळेगाव रेल्वे स्टेशन, लोणावळा रेल्वे स्टेशन आणि नेरळ रेल्वे स्टेशन, या रेल्वे स्टेशनचा विस्तारीकरणाच्या संदर्भामध्ये 336 कोटी रुपये केंद्र सरकारने दिलेले. आता त्याचं काम चालू आहे, आपण पहा. ज्याच्या डोळ्यावरती पट्टी आहे अंधाराची, त्यांनी त्याला तो प्रश्न विचारतो, त्याला माझं या बैठकीच्या या सभेच्या माध्यमातून जाहीरपणे आव्हान आहे, आपण तिथं जाऊन त्याचा सेल्फी फोटो काढा, कामाचा, जे कामं चालली त्याचा सेल्फी फोटो काढा. एका बालिशपणानं या निवडणुकीला बघण्याचं काम काही मंडळी करतात. ही देशाची निवडणूक आहे. गेल्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये या भारताला एक उंचवण्याचं काम, जगामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करण्याचं काम माननीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. माननीय अजितदादा पवार यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. आम्ही देखील सत्तेमध्ये होतो, पण सत्तेमध्ये गेले 2.5 वर्ष होतो, ते विरोधकात असल्यासारखं होतं. मी सातत्यानं मागच्या मुख्यमंत्र्याला मागणी करत होतो, 7-7 पत्र दिले, एक तरी मीटिंग घ्या पुणे लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या संदर्भामध्ये, एक देखील बैठक देखील घेऊ शकले नाही. माननीय दादांना मी विनंती केली, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली, देवेंद्रजींना विनंती केली, आणि या अर्थसंकल्पामध्ये माननीय अजितदादा पवार यांनी 2,500 कोटी रुपये तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून त्याला मंजुरी देण्याचं काम केलंय. जे एकविरा देवीचं स्थान आहे, अनेक भाविक येतात, खास करून रायगड जिल्ह्यातील कोळी बांधव येतात, त्या एकविरा देवीच्या देवस्थानच्या दर्जाच्या संदर्भामध्ये मी सातत्यानं मागणी करत होतो. एकविरा देवीस्थानला विकासात्मक दृष्टिकोनातून जास्तीचा फंड मिळावा त्या दृष्टिकोनातून मागणी करत होतो. मागच्या सरकारने 5 रुपये देखील दिले नाही. सरकार बदललं, एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर पहिला फंड जवळपास 59 कोटी रुपयाचा फंड एकविरा देवीला देण्याचं काम केलं. आपण नवीन DPR बनवला, त्या ठिकाणी रोपेची व्यवस्था, येणाऱ्या भाविकांना पार्किंगची व्यवस्था व्हायला पाहिजे, रस्ता व्हायला पाहिजे, या दृष्टिकोनातून राज्य सरकारने एक मोठं काम केलं. आणि दादांचं त्या निमित्तानं मनस्वी आभार व्यक्त करतो, मुख्यमंत्र्याचं आणि देवेंद्रचं देखील मनस्वी आभार व्यक्त करतो. त्या एकविरा देवस्थानला ज्या पद्धतीने पंढरपूर देवस्थाने, तुळजापूर देवस्थाने, महालक्ष्मीचं देवस्थाने, त्या देवस्थान प्रमाणे या देवस्थानला तीर्थविकास प्राधिकरणाचा दर्जा देण्याचं काम प्रामुख्यानं राज्य सरकारच्या माध्यमातून केलंय. हे काम आम्ही केलंय. मला टीकात्मक, माझ्या आयुष्यामध्ये मी काही टीकात्मक कुणावरती कधी टीका करत नाही, कुणी किती बोललं तरी त्याला प्रत्युत्तर देत नाही, परंतु चांगलं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. रेल्वेच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी आपण अंडरपास केले, तळेगाव देवरोड तळेगाव पासून सुरुवात केली, जांभूळ असेल तर कान्याफाट्यापर्यंत, पुढच्या कामशेतपर्यंत अनेक ठिकाणी रेल्वेचे अंडरपास करण्याचं काम केलेलं आहे. लोणावळ्याला ओव्हरब्रिज करण्याचं काम आपण केलेलं आहे. कान्याचा ओव्हरब्रिज मंजूर झालेला आहे, परंतु ग्रामस्थांची त्या ठिकाणी विरोध केल्यानंतर त्या ठिकाणी काम आम्ही मी असं सुनीलांना असं सामायिकपणे सांगितलं की नागरिकांचा विरोध पत्करून काम करणार नाही, परंतु ते काम रेल्वे विभागाने गेले 4 वर्षापूर्वी मंजूर केलं, त्या कामाला गती देण्याचं काम आपण एकत्रपणे जर आला तर निश्चितपणे आपण करू. हे सगळी कामं होत असताना आपण जर पाहिलं असेल तर प्रामुख्यानं मी स्वतः पुढाकार घेऊन तळेगावच्या मिसाईल प्रकल्पासाठी केंद्र सरकारने संरक्षण विभागाच्या माध्यमातून जागा संपादित केली, ती जागा जरी घेतली. मी अनेक वेळा संरक्षण मंत्र्याबरोबर बैठकी घेतल्या, एका बैठकीला बाळाभाऊ होते, कैलासवासी दिगंबर दादा बेगडे होते, ही सगळी मंडळी होत असताना संरक्षण मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं शेतकऱ्यांना की तुम्ही कोर्टातल्या केसेस मागं घ्या, जेवढे तुमचे फंड आहेत, जेवढे तुम्ही ॲक्विशन केलेले तुमचे
शेतकऱ्यांचा निधी आहे, शेतकऱ्यांचे पैसे, त्याच्यावर जेवढं व्याज आतापर्यंत ते व्याज देखील देण्याचं काम माननीय केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी मान्य केलं होतं. त्याच्यामध्ये तोडगा निघाला नाही, शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची भूमिका घेतली नाही आणि म्हणून काही कामामध्ये त्याच्यामध्ये विलंब झालेला. या सगळ्या मतदारसंघामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे गेले 10 वर्ष मी काम करतो आहे. मला स्वतःला खात्री येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या बळावरती पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये मला स्वतःला पाठवण्याच्या संदर्भामध्ये एक निर्णय विचार आपल्याला येत्या 13 मेला घ्यायचे. माझी निशाणी धनुष्यबाण आहे. धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा देशाचं नेतृत्व ज्यांच्या हाती हा देश सोपवणारे ते माननीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी आपण द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. काम करत असताना खूप दूरदृष्टीपणाने काम केले. वाड्या वस्त्यावरती डोंगर पथारावरती कोडेश्वरच्या धनगर वाडा पठारावरती जाण्यासाठी रस्ता नव्हता, वीज नव्हता, त्या ठिकाणी आपण रस्ता पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्ता पोहोचवण्याचं देखील काम केलं आहे. आणि अशी कामं दूरदृष्टीने कामं केले. माननीय दादा आपल्याला या माध्यमातून सांगतो, या संपूर्ण मतदारसंघामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, इतर महायुतीचे सगळे घटक पक्ष यांची मोठी ताकद आहे. या ताकदी जर एकत्रपणे झाली तर समोरच्याचं डिपॉझिट देखील राहणार नाही मी आवर्जून सांगतो. पण जाणीवपूर्वक काही जण नात्यागोत्याचं राजकारण पुढे करण्याचं काम करतात. नातीगोती सगळी सगळ्यांची आहेत. मी तुम्हाला सांगतो, माझं देखील नातंगोतं खूप मोठं आहे. माझी थोरली वहिनी वाघेर यांची आहे, कदाचित तुम्हाला माहिती नसेल. शेवट हे नातंगोतं सांगायची ही वेळ नाही, ही देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक देश कुणाच्या हातामध्ये द्यायचं त्या दृष्टिकोनातून महत्त्वाची. ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, ही नगरपालिकेची निवडणूक नाही. हा देश कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण निवडणूक आहे. आणि म्हणून मला ते नातं गोतं सांगायचं नाही. या मतदारसंघातला 25 लाख मतदार हा माझा नातेवाईक आहे. आणि उद्याच्या कालावधीमध्ये देशाच्या लोकसभेमध्ये पोहोचत असताना नक्कीच या नातेवाईकाची आठवण मला राहील. एवढंच या निमित्तानं सांगतो, येणाऱ्या 13 मेला आपण धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी पाठवण्यासाठी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.